गुरुजींनी ना एक छोटासा उपाय सांगितलाय करायला. करशील ना ग बाळा? मला वाटलंच होत तू नाही नाही म्हणणार. ते 10 वाजेपर्यंत तुम्ही दोघांनी झोपायचं, सूर्योदया आधी किंवा सूर्योदयापर्यंत तुम्ही दोघांनी उठायचं नाही. काय असं गुरुजींनी सांगितलंय? त्यामुळे तुझ्या जीवाला निर्माण होऊ पाहणारा जो धोका आहे ना, तो राहणार नाही. करशील ना? तुझ्या भल्यासाठीच सांगते ग बाळा. हे बघ, तू जरी माझी सून असलीस ना, तरी मी आत्ताच म्हटलं की नाही की तू माझ्या मुलीसारखी आहेस म्हणून. तुझी काळजी मी नाही करणार तर कोण करणार बाळा? हे तुझ्यासाठी, तुझी फायनल एक्झाम आहे ना म्हणून आणलंय. ऑल द बेस्ट. थँक्यू. शेवटी गमावून बसलो तिला कायमसाठी. लग्न करून निघून गेली मला सोडून. आश्चर्य वाटलं ना? मलाही अगदी तसंच वाटलं होतं. पण बाई, गुरुजींनी मला सगळं समजावून सांगितलं. काय म्हणाले माहितीये? हॉस्पिटल असतं ना हॉस्पिटल, इथे पेशंट मरतात, खूप आजारी पण असतात, सिरियस वगैरे असतात. या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा ना प्रभाव असतो आणि तो पडतो नव्या जोडप्यांच्या भावी आयुष्यावर. काही वाईट घडू शकत आई? अगं, एवढ्या चांगल्या दिवशी तू हे असं काय बोलतीयस? हे असंच मी म्हंटलं गुरुजींना. अहो, एवढ्या चांगल्या दिवशी तुम्ही असं काय बोलताय वाईट? अहो, माझ्या सुनेचा पायगुण बघा, मी खडखडीत बरी झाले. असा वाईट विचार तुम्ही करूच कसा शकता? त्यावर ते असं म्हणाले, उद्या सूर्योदयानंतर या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपोआप कमी होईल. पण त्यासाठी आजची रात्र, म्हणजे फक्त आजचीच रात्र, हा नवरा बायकोनी पूर्ण काळोखात घालवायला पाहिजे. समजू शकते रे, म्हणजे आज तुमच्या लग्नानंतरची पहिलीच रात्र आहे. नाही तसं नाही आई, पण वृंदाला, अरे तिच्या भल्यासाठीच तर चाललंय सगळं, तिच्यासाठीच तर करते ना रे सगळं. एका रात्रीचा प्रश्न आहे रे प्रसाद, फक्त एका रात्रीचा. हे सगळं मी वृंदासाठी करते, तिला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मी सगळं करते. पण ठीक आहे, तुम्हा दोघांना जर पटत नसेल, त्रास होऊच द्यायचा असेल वृंदाला, तर मग राहू दे. आम्ही तुम्ही सांगाल तसंच करू. गुणी आहे रे पोर, खरंच गुणी आहे. माफ करा बाळा मला. चला झोपा आता, दमली असेल ना? खूप दगदग झाली आहे तुला.
वृंदाला माप ओलांडून घरी आल्यापासून एका क्षणाचीही उसंत दिलेली नाहीये मी. खेळाचं कारण काढून चांगलंच दमवलंय तिला. आणि आता आता गुरुजींच्या नावावर जी काय लोणकडी ठोकलीय वा, त्यामुळे तिला रात्रभर काळोखात बसावं लागणार आहे. उद्याच्या पेपरचा अभ्यास तर गेला 12 फावात. चला चला बाजूला. डॅडी, मी काय म्हणत होतो, आपल्या अबुधाबीच्या घरात ना मला एक मोठा बेड पाहिजे, मिक्की माऊसचा. मिक्की माऊसचा? आता अबुधाबीची फक्त स्वप्नच बघा. काय म्हणाला? अजूनही अबुधाबीची स्वप्न पडतायत का आपल्याला? झोपा. झाली का तयारी झोपण्याची? हे तुमच्यासाठी नाहीये, हे नवीन जोडप्यासाठी आहे. त्या वृंदाने ना माझ्यापासून सगळंच हिरावून घेतलंय. काय म्हणाला? नाही काय नाही, द्या दूध, द्या जाऊन झोपाणी. दूध घेऊन चालली आहेस? तू येतेस? मी देते, आराम कर, जा दमली अशी. प्रसाद. अरे नवीन जोडप्याला दूध देण्याची पद्धत आहे ना, मी विसरूनच गेले होते. अरे असा काय लाजतोयस, घे की घे आणि पिऊन टाक. म्हणजे तू एकट्याने नाही प्यायचं, तुम्ही दोघांनी मिळून प्यायचं. एकाच ग्लासातलं दूध दोघांनी संपवलं ना की नवरा बायकोतलं प्रेम वाढत म्हणे. घे घे वृंदा, घे ना पी. अरे देवा, तुम्हा दोघांना किती आग्रह करावा लागतोय. तुमच्यापेक्षा माझा अलंकार बरा, पी म्हटलं की चटकन दूध पितो. का स्पर्धा घ्यायची दूध पिण्याची काय ग? नको ना. बर बर, प्या प्या, निवांत प्या, पण संपवून टाका बरं का. विसरलेच होते. धर ग. आई. अगं आई, तो बल्ब कशाला काढतेस? अरे मुद्दामच काढते बल्ब. समजा तुम्ही बटन दाबलं आणि लाईट लागला, झालं ना कल्याण. त्यापेक्षा बल्ब काढलेला असेल मग तुम्ही बटन लावलं तरी लाईटच लागणार नाही. तुम्ही दोघे सुखरूप राहाल की नाही, हो की नाही. आणि गुरुजींनी सांगितले की नाही तसं, मग पहा. आणि हो, सूर्योदयापूर्वी उठायचं नाही बरं का. दरवाजा लावते. गुड नाईट बाळांनो. काय रे, बिघडले का बाईक? ते क्लच खराब झाला होता, मग त्याची वायर खराब झाली होती, मी रिपेअर केली आता. अरे सॉरी हरीश, म्हणजे काय की या सगळ्या गडबडीमध्ये तुझे आभार मानायचे राहूनच गेले रे. काका काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे काय झालं,
त्या दिवशी अरे मी उगाच ओरडलो तुझ्यावरती, म्हणजे माझं डोकं पण असं फिरल्यासारखं झालं होतं ना सगळ्या बाजूनी सगळं हे. अरे म्हणजे काका सॉरी वगैरे बोलून तुम्ही मला लाजवताय, आणि त्या सगळ्या गोष्टी मी कधीच विसरून गेलोय, आणि तुम्ही विसरून जाता. तुमच्या जागी दुसरं कोणी असत तरी असंच ओरडलं असत मला. वृंदा आणि प्रसादचं लग्न व्हावं म्हणून तू जे काही केलंस ना त्याला खरंच तोड नाही रे. मी आयुष्यभर नाही विसरणार तू जे केलंस ते. आज केवळ तू होतास ना म्हणून या अशा विपरीत परिस्थितीमध्ये माझ्या वृंदाचं लग्न झालेलं आहे. म्हणजे मी काका हे बोलून तुम्ही मला परक करताय. मी कोणी परखा आहे का? उशीर झालाय खूप. झोप वृंदा राणी, शांतपणे झोप. उद्याच्या पेपरला जाण्याआधी अभ्यासाला एका सेकंदाचाही वेळ मिळणार नाही अशी मुद्दाम व्यवस्था केली आहे मी. झालं अगं कांता, एक गडबड झाली आहे. गडबड काय? अगं कांता, एक गडबड झाली आहे. गडबड खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आपल्या वेळीच लक्षात आलं नसतं तर केवढं नुकसान झालं असतं. या कल्पनेने हार्ट अटॅक घ्यायचं बाकी होतं मला. अटॅक बिटॅक कशाला? शुभ बोला जरा, काय झालं? अगं तुझ्या लक्षात कसं येत नाहीये कांता, वृंदाचं सालंकृत कन्यादान करणार होते. म्हणजे कळतंय का, दागिन्यांसकट. त्या लग्नाच्या गडबडीत दागिने घ्यायचेच राहिलेत आपले. देतील ना ते, कुठे ते जाणार आहेत ते दागिने? हो बाबूराव तसं सरळ माणूस आहे. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का कांता, तुझ्या आजारपणामुळं मी माझं होणारं नुकसानही विसरून गेलो होतो. हा झालं बोलून जा, झोपा जा. उद्या सकाळी बाबूरावच्या घरी जातो आणि दागिने ताब्यात घेतो. दागिन्यांचं आणि पैशाचं तुम्हाला कौतुक असेल सदानंदराव, मला त्याची काडी इतकी किंमत नाहीये. माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन त्या फाटक्या काकड्याने त्याची अति हुशार पुरगी माझ्या डोक्यावर सून म्हणून बसवली आहे ना, त्याची सगळी शिक्षा तिलाच भोगावी लागणार आहे. बघाल तुम्ही काकडे, बघाल. अति हुशार आहे वृंदा, मोठं व्हायचं इंजिनियर. इंजिनियर बनते बघालच तुम्ही काकडे, तिची सगळी हुशारी कशी चुलीत घालते ते. वृंदा मला माहिती आहे की उद्याच्या पेपरची तुझी सगळी रिव्हिजन बाकी आहे. पण कशी करू मी रिव्हिजन? लाईटच नाहीये रूम मध्ये. आपण अबुधाबीला जायचं, मी बॅग पॅक केली, तिकीट बुक केलं ना तुम्ही अबुधाबीच. आपण अबुधाबीला जायचं. चला कांता चोरगे, थोडी विश्रांती घ्या आता. चला झोपूया थोडं.
अरे देवा, चुकून खोलीत एखादा जास्तीचा बल्ब तर नसेल ना? तू नेमका हाती लागायचा तर माझा शब्द डावलून ती आगाऊ कार्टी अभ्यास करायची. नाही नाही, आजची रात्र वृंदाचा अभ्यास होताच कामा नये. नाहीच. झोपलायस का? नाही, तू झोप. आईंच्या आजारपणात खूप दगदग झाली आहे तुला. तू आराम कर. नाही नाही वृंदा, मी एकदम ठीक आहे. खर तर माझ्यापेक्षा ना तुला जास्ती आरामाची गरज आहे. इतर बरेच दिवस तू अभ्यास करण्यासाठी रात्रभर जागली आहेस. शिवाय उद्यापासून तुझी परीक्षा चालू होणार आहे. सकाळी 10 वाजता पेपर आहे, नाही का? ठीक आहे, तू झोप, मी पण झोपते आता. कार्टी नसेल ना करत अभ्यास? डोकेदुखीच आहे. नाही, अभ्यास नाही करत आहे, काळोखच आहे. मला झोप नाही येते रे. मलाही झोप नाही येते. वृंदा, तुला अभ्यास करायचा होता ना? हे बघ वृंदा, मला माहिती आहे की उद्याच्या पेपरची तुझी सगळी रिव्हिजन बाकी आहे. पण कशी करू मी रिव्हिजन? लाईटच नाहीये रूम मध्ये, आणि बाहेर जाऊन अभ्यास करायचा तर तेही शक्य नाही. नाही नाही, मला झोपून चालणार नाही. वृंदाचा अभ्यास झाला नाही तर तिला रात्रभर झोपच येणार नाही. मध्येच उठून लाईट लावून अभ्यासाला बसली तर? नको नको, मला इथेच रात्रभर बसून पहारा द्यायला हवा. मी एक काम करतो, हा असाच्या असा लाईट आहे ना मोबाईलचा, तुझ्या पुस्तकांवरती टाकतो. तू अभ्यास कर ना. पुस्तकं कुठे आहेत? मी एक काम करतो, हा असाच्या असा लाईट आहे ना मोबाईलचा, तुझ्या पुस्तकांवरती टाकतो. तू अभ्यास कर ना. पुस्तकं कुठे आहेत? अरे पण. अरे पण वगैरे नाही का काही? तू वृंदा, तू माझं ऐक, तू पुस्तकं घे आणि अभ्यास कर ना. मी आहे ना, काही होत नाही. आईंना कळलं तर? कसं कळणार आईला? हिला सांगितलंच नाही तर कसं कळणार? हे बघ, त्या गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे आपण दोघांनी अख्खी रात्र काळोखात नाही घालवली तर संकट येतील. अगं पण अख्खी ही संपूर्ण रात्र तू जर रिव्हिजन नाही केली उद्याच्या पेपरची तर केवढे प्रॉब्लेम्स होतील. वृंदा, तू विचार करू नकोस, तू पहिल्यांदा पुस्तक बुक्स घे. चल शाबास.